प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिथोर आणि मोलवान नावामध्ये आपणा सर्वांस प्रेमाचा सलाम. आज देवाचं वचन ऐकण्याकरिता पुन्हा एकवार आपण योहानकृत शुभवर्तमान त्याचा तिसरा अध्याय आणि त्यातील 16वे वचन वाचून सुरुवात करूया. आणि तिथे असं म्हटलं आहे, देवाने तुमच्यावर आणि माझ्यावर जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, ह्यासाठी की जो कोणी कोणिका असेना त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. या एका वचनामधून आपण चार सत्य शिकू शकतो. एक, जो प्रीती करणारा देव आहे त्याची प्रीती ही शोधणारी प्रीती आहे. दोन, ती तारणारी प्रीती आहे. तीन, ती राखणारी प्रीती आहे. ही शोधणारी प्रीती हरवलेल्या मेंढरांना शोधण्याकरिता गेलेल्या मेंढपाळाप्रमाणे आहे. आपण सर्व भटकलेले आपल्याला शोधण्यास प्रभू येशू ख्रिस्त आला. दोन, तो त्याचा येण्याचा उद्देश आपलं तारण करण्याकरिता, पाप क्षमा देण्याकरिता, आणि ते सत्य आपण बघितलं. तीन, ती प्रीती आपल्याला राखणारी प्रीती आहे, ती सांभाळणारी प्रीती आहे. रोमकरासपत्र 8वा अध्याय आणि 35व्या वचनापासून आपण शेवटपर्यंत वाचत गेलो. सर्व परिस्थितीमध्ये, मातीच्या भांड्यातील सर्व अनुभवांमध्ये आपल्याला सांभाळणारा प्रभू आज आहे. जर तो आपल्या जीवनाचा प्रभू आणि तारणारा आहे तर ती प्रीती आपल्याला कशाही पासून विभक्त करू शकत नाही. ख्रिस्तापासून कोणतीही परिस्थिती आपल्याला विभक्त करू शकत नाही. ती सांभाळणारी राखणारी प्रीती आहे. इट्स अ सीकिंग लव, इट्स अ सेविंग लव, इट्स अ कीपिंग लव. आणि आता आपण चौथी गोष्ट बघूया त्याच वचनामध्ये. काय वाचलं? देवाने तुमच्यावर माझ्यावर एवढी प्रीती केली, शोधणारी प्रीती, की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, ती तारणारी प्रीती, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, ती राखणारी प्रीती, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. ती समेट करणारी प्रीती आहे, ती मिलन करणारी प्रीती आहे. फक्त तारणारीच नव्हे तर देवाबरोबर आपलं मिलन करणारी प्रीती आहे. म्हणजे काय? इट्स अ युनायटिंग लव, युनायटिंग विथ गॉड अँड युनायटिंग विथ आवर बिलवड वन्स. याचा अर्थ असा, मी सांगतो ऐका, शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे, पहिले थेसलनिकरास पत्र 4:16-17 वचन वाचलं तर असं म्हटलं आहे, एक दिवस जो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापांच्या क्षमेकरिता ह्या जगात येऊन पापांचं प्रायश्चित्त स्वतःच्या देहामध्ये वधस्तंभावरील मृत्यूमध्ये त्याने केलं आणि त्याला पुरण्यात आलं, तो मेलेल्यातून पुन्हा उठला, आज तो स्वर्गामध्ये वर घेतला गेलेला आहे. माहिती का शास्त्रातील पुढची भविष्यवाणी काय आहे? प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे आणि त्याच्या येण्याचं आगमन अगदी जवळ येऊन ठेपलेलं आहे. जर ह्या अगोदरच्या सगळ्या गोष्टी शास्त्रात लिहिल्याप्रमाणे घडलेल्या आहेत, पुढची गोष्ट निश्चित होणार आहे. येशू ख्रिस्त शास्त्रात लिहिल्याप्रमाणे ह्या जगात आले, ते तुमच्या माझ्या पापांना स्वतःवर घेऊन वधस्तंभावरील मरणापर्यंत मृत्यू पावले, त्यांना पुरण्यात आले, ते मेलेल्यातून पुन्हा उठले, ते स्वर्गामध्ये उचलले गेले आणि आता शास्त्राप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त लवकर पुन्हा येणार आहे. आणि सांगायचं तात्पर्य काय माहिती का? जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येतील, कोणाकरिता? सगळ्यांकरिता नव्हे. जे प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे शोधलेले, तारलेले, राखलेले, आणि मग ते ह्या जगामध्ये शारीरिक मृत्यूमध्ये का गेलेले असे ना? शास्त्रात म्हटलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा येईल तेव्हा जे ख्रिस्तामध्ये मरण पावलेले आहेत ते पहिल्याने उठवले जातील. काय धन्यता! तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण शास्त्रात म्हटलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या वाणीचा आवाज ऐकून ख्रिस्तामध्ये मेलेले हे पुन्हा उठवले जातील, निश्चित उठवले जातील, आणि जे जिवंत असे असतील ते रूपांतरित होऊन प्रभूकडे वर नेहमीकरिता उचलले जातील. आणि त्यांचं मिलन, त्यांचा समेट ही प्रीती करून देणार आहे. मृत्यूबरोबर आपला शेवट होणार नाही. ऐका, तुम्ही आज येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा की नका ठेवू, माना की नका मानू, तुम्ही स्वीकार करा की नका करू, मेलेल्यातून प्रत्येकाला उठवले जाणार आहे. आत्ता जेव्हा येशू ख्रिस्त येतील तेव्हा ख्रिस्तामध्ये मेलेले उठवले जातील आणि त्यांना आपल्याजवळ देव घेऊन जाईल, हे एक बाब आहे. परंतु माहिती का,
पुढे जर प्रगटीकरण त्याचा 20वा अध्याय वाचला तर म्हटलं आहे जे समुद्रात मरण पावले आहे समुद्र त्यांना देईल, जे पृथ्वीत पुरले गेलेले आहेत पृथ्वी त्यांना देईल, आणि समुद्र पाताळ मरण कुठे कोणाला कोणत्या प्रकारचं मरण आलेलं असेल हे सगळे उठवले जातील आणि त्या सर्वांना ख्रिस्ताच्या श्वेत सिंहासनासमोर पांढऱ्या न्यायासनासमोर उभं केलं जाईल. ते कशाकरता असेल? विचारपूस करण्याकरिता नव्हे, हिशेब घेण्याकरिता नव्हे, कारण त्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात नसली असल्या कारणाने अनंत काळाच्या नरकामध्ये नरकाच्या अग्नीमध्ये टाकलं जाण्याकरिता ते होणार आहे. म्हणून मी काय म्हटलं, विश्वास ठेवा की ठेवू नका, सगळेजण उठवले जाणार आहेत आणि त्यांचा न्याय त्यांच्या कृत्यांप्रमाणे त्यांच्या विश्वासाप्रमाणे होऊन एकतर अनंत काळाच्या जीवनाकरिता नाहीतर अनंत काळाच्या नाशाकरिता. आनंदाची गोष्ट काय माहिती का, ही देवाची प्रीती. जर तिच्याद्वारे शोधलेले असाल, तारलेले असाल आणि त्या प्रीतीच्याद्वारे जर राखलेल्या अनुभवातून तुम्ही पुढे जाऊन प्रभूसाठी आपलं जीवन त्याला शोभेल असं जगत पुढे जाणारे असाल तर धन्य अशा कोणती, ख्रिस्ताबरोबर आपण उठवले जाऊ, ख्रिस्ताबरोबर आपण वर घेतले जाऊ आणि त्या अनंत काळाच्या मरणापासून दुसऱ्या मरणापासून त्या न्यायासनापासून आपली नेहमीकरिता सुटका होऊ शकते. म्हणून मी म्हटलं आपलं ही प्रीती मिलन करणारी प्रीती आहे. आपलं देवाबरोबरचं मिलन आणि समेट होईल एवढंच नव्हे, आपल्या प्रियजनांबरोबरचं समेट होईल. जर त्यांनी पण येशू ख्रिस्ताच्यावरील विश्वासाच्याद्वारे पापांच्या क्षमेचा अनुभव घेतलेला असेल तरच, मी पुन्हा सांगतो तरच, ही समेट करणारी प्रीती आहे. ही आपल्याला तारणारीच नव्हे तर समेट करणारी प्रीती आहे. मग ह्या प्रीतीला का तुम्ही अंतर द्यावं? हे वचन जेव्हा कधी मी पवित्र शास्त्रामध्ये वाचतो आणि ह्या चार गोष्टी पाहतो, काय, ही शोधणारी प्रीती, तारणारी प्रीती, राखणारी प्रीती, समेट करणारी प्रीती आहे आणि आज ती ख्रिस्ताच्याद्वारे आपल्या सगळ्यांकरिता उपलब्ध आहे. आपण कोणी का असेना, म्हणून शब्द काय वापरला, देवाने जगावर तुमच्यावर माझ्यावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला ह्यासाठी की जो कोणी का असेना, कोणतेही जात, कोणताही धर्म, कोणताही वर्ण, कोणतीही भाषा, कोणताही देश, कोणताही प्रदेश, कोणी का असेना हे वचन सर्व जगामध्ये सर्व लोकांकरिता अशाच पवित्र शास्त्रातून. आणि हे एकच असं वचन आहे माहिती का काय, जे अनेक भाषांमध्ये भाषांतरित करून सगळ्या लोकांच्या कानावर गेलेलं आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणे, जा आणि संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्ता सांगा. सुवार्ता काय, की तुम्हाला तुमच्या पापामध्ये मरण्याची गरज नाही. प्रभू येशू ख्रिस्त आज पापक्षमा देण्यास तयार आहे. आज तुम्हाला ती हवी आहे का? आज त्या प्रभूकडे तुम्ही याल का? त्या प्रभूवर तुम्ही विश्वास ठेवाल का? हेच वचन मला एकदा आणखी वाचू द्या, कारण तिथे काय म्हटलं आहे ऐका. ह्या एका वचनामधून त्या देवाच्या प्रीतीचे चार दर्शन पण आपल्याला होतात, म्हणजे चार दिशा पण आपल्याला आढळतात. म्हणजे ही अशी प्रीती आहे, एक, देवाने तुमच्यावर माझ्यावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. म्हणजे काय माहिती का, एक, ह्या प्रीतीची लांबी आपल्याला त्यातून दिसून येते, ऐका. आणि नंतर त्या प्रीतीची रुंदी आपल्याला दिसून येते, नंतर त्या प्रीतीची खोली आपल्याला दिसून येते, नंतर त्या प्रीतीची उंची आपल्याला दिसून येते. ह्या प्रीतीच्या चार दिशांना आपण पाहतो. नॉट ओनली द लेंथ ऑफ द लव ऑफ गॉड, द ब्रेथ ऑफ द लव ऑफ गॉड, द डेप्थ ऑफ द लव ऑफ गॉड अँड द हाईट ऑफ द लव ऑफ गॉड. तुम्ही पाहिलं का, देवाने जगावर एवढी प्रीती केली, देवाने जगावर, स्वर्गाने पृथ्वीवर, वरून खालपर्यंत त्या प्रीतीची लांबी किती, एवढी मोठी लांबी त्या प्रीतीची लांबी त्या प्रीतीतून आपल्याला दिसून येते. दोन, त्या प्रीतीची रुंदी किती आहे, बरं म्हटलं आहे जो कोणी, म्हणजे सर्व त्या रुंदीची परिसीमा जी आहे ना, बघा ना, जगातील लोक जगाच्या सर्व जाती धर्म त्यांच्या विश्वासाप्रमाणे त्या परिमितीमध्ये असतात, त्या भिंतींच्या आतमध्ये असतात. आता मी जर ख्रिस्ती आहे तर मी चर्चमध्ये जाईल, मी जर हिंदू आहे तर मी मंदिरामध्ये जाईल, मी जर मुस्लिम आहे तर मी मस्जिदमध्ये जाईल, मी जर सिख आहे तर मी कुठे जाईल, गुरुद्वारामध्ये जाईल. आता ह्या प्रत्येकाने आपापल्या परिसीमा आणि त्या ठिकाणी आखून ठेवलेल्या आपल्याला आढळतात. हे पा, ज्यांच्या त्यांच्या विश्वासाप्रमाणे सगळेजणं आपलं कार्य करत आहेत, मला सांगायचा मुद्दा काय, हे सगळे धर्म चांगले आहेत,
धर्म चांगले आहेत, धर्म वाईट नाही आहे, परंतु धर्मांमधून आपल्याला पापक्षमा नाही आहे. ह्या सर्वांची द्वारे काय आपल्याला आढळतं? मग जगातील सगळे लोक ख्रिस्ती असायला पाहिजे, मग जगातील सगळे लोक मुस्लिम असायला पाहिजे, जगातील सगळे लोक हिंदू असायला पाहिजे, पण तसं नाही आहे ना. आपल्याला आढळतं काही लोक प्रत्येकांच्या आपापल्या समाजाप्रमाणे, आपल्या विश्वासाप्रमाणे, आपल्या धर्माप्रमाणे जगत आहेत. आपण कोणत्याही धर्मांबद्दल आक्षेप आणत नाही, कोणत्याही धर्मांच्या विरुद्ध आपण बोलत नाही. आपण काय म्हणत आहोत, अहो मी पण ख्रिस्ती धर्मामध्ये होतो, आणि त्या ख्रिस्ती धर्मामध्ये असताना देखील मी सर्व घाणेरड्या गोष्टींमध्ये, पापामध्ये बुचकळलेला, बरबटलेला आणि पडलेला असा होतो. आता धर्मामध्ये असलेले, ख्रिस्ती धर्मात असलेलेच बघा ना, अहो किती दुःखाची गोष्ट. काय बरं, सण म्हणतात देवाच्या नावामध्ये, परंतु त्या ठिकाणी होतं काय? सगळी दारूबाजी, सगळ्या घाणेरड्या गोष्टी, सगळ्या नको त्या गोष्टी. म्हणजे जगातील व्यक्ती आणि ह्या ख्रिस्ती धर्मातील व्यक्ती काय फरक आहे? काही फरक नाही. हे जेव्हा मला कळालं, माझे डोळे जेव्हा उघडले, तेव्हा मी येशू ख्रिस्ताला म्हटलं, प्रभू हा गळ्यातील क्रूस काही उपयोगाचं नाही, मला शास्त्रातील काही गोष्टी माहीत आहेत काही उपयोगाचं नाही, मी एखाद्या चर्चचा मी मेंबर सभासद आहे काही उपयोगाचं नाही, प्रभू मला क्षमा कर, मी पापी आहे. कारण या सगळ्या गोष्टी माझ्या जीवनात असताना देखील मी जे पापाच्या बंधनामध्ये अडकलेलो आहे, आणि मी जर देवाला, हां देवाला कोणी धोका देऊ शकत नाही, मी स्वतःला धोका देत आहे. मी लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकू शकतो, परंतु देवाच्या डोळ्यामध्ये नाही. तेव्हा मी म्हटलं, प्रभू मज पाप्यावर दया कर, माझ्या पापांची क्षमा कर. मी आत्ता तुला आत्तापर्यंत डोक्यामध्ये ठेवलं होतं, आत्ता हृदयामध्ये घेतो, माझा प्रभू व माझा तारणारा, माझ्या जीवनात ये प्रभू, माझ्या पापांची क्षमा कर. माझ्या प्रियांनो, ह्या प्रीतीची लांबी पहा. स्वर्ग, पृथ्वी, देव, मनुष्य, आज ती प्रीतीची लांबी. दोन, त्या प्रीतीची रुंदी पहा, कुठे आहे? त्या प्रीतीची रुंदीच्या सगळ्या भिंती पाडल्या आहेत. कसं बरं? त्या दोन शब्दांमध्ये जो कोणी, इंग्रजीमध्ये म्हटलं आहे whosoever, whosoever, whoever you are, जो कोणी, कोणी का असे ना, सगळ्या भिंती पाडलेल्या आहेत. कोणत्याही जातीतील, धर्मातील, वर्णातील, कुळातील, गोत्रातील, क्षेत्रातील कोणी का असे ना, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्या प्रीतीची रुंदी आपल्याला आढळते. त्या प्रीतीची खोली पाहिली का? त्यांचा नाश होऊ नये. नाश म्हणजे काय? अहो फक्त मरणं आणि पुरलं जाणं नव्हे, मरणं आणि जाळलं जाणं नव्हे, ना ना ना, मरणं आणि अनंत काळाच्या नरकाच्या खड्ड्यामध्ये, अथांग डोहामध्ये टाकलं जाणं, जिथे अग्नी, जिथे त्रास, पीडा भयंकर आहे, तिथून कोणी मरत नाही, तिथे कोणी सुटका होऊ शकत नाही, त्या अनंत भयंकर नरकाच्या खोलीतून सोडवण्याकरता देवाची प्रीती आज आहे. तुमचा नाश होऊ नये, तर काय व्हावे? तुमचे तारण होऊन तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळावे. त्या प्रीतीची उंची पाहिली का? ती फक्त आत्ता मला ह्या पापाची क्षमा देऊन जगामध्ये जगण्यास मदत करते एवढेच नव्हे, ती प्रीती मला एक देवाशी समेट करून, जिथे देव आहे, जिथे प्रभू आहे, त्या स्वर्गापर्यंत, म्हणजे अनंत काळाच्या जीवनापर्यंत नेण्यास समर्थ आहे. हे कधी आपल्याला समजेल? जर आपण योहान कृत शुभवर्तमान त्याचा 11वा अध्याय आणि 25वं वचन वाचलं ना, तिथे घरामध्ये मरण होतं, मेला होता त्यांचं भाऊ, आणि ह्या दोन बहिणी रडत होत्या, आणि 4 दिवस झाले तरी सगळे लोक येऊन त्यांच्याबरोबर रडत होते. ते दुःखाचं, विलापाचं घर झालेलं होतं. परंतु जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आले, ते म्हटल्या, बहिणी काय म्हटलं माहिती का? हो प्रभूजी, जर तुम्ही इथे असता तर आमचा भाऊ मरण पावला नसता. अगदी खरं आहे, जिथे प्रभू आहे तिथे मरण नाही, परंतु प्रभूने विलंब लावला होता. का बरं? महत्त्वाचं कारण त्या अध्यायामध्ये आपल्याला आढळतं. मला थोडक्यात सांगू द्या, 25व्या वचनामध्ये प्रभू काय म्हटलं या बहिणींना माहिती आहे का? मार्थे विश्वास ठेव, मरिये विश्वास ठेव. आणि मग वाक्य म्हटलं आहे, कारण पुनरुत्थान व जीवन मीच आहे. आय एम द रिझरक्शन अँड लाईफ. पुनरुत्थान व जीवन मीच आहे म्हणजे काय बरं? जीवन आणि पुनरुत्थान नव्हे, पुनरुत्थान आणि जीवन. आपल्याला वाटतं इथलचं जीवन हेच जीवन आहे, ना 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 ना, ह्या जीवनानंतर पुनरुत्थान आहे, आणि त्या पुनरुत्थानानंतर जे होणार आहे ते खरं जीवन आहे. आत्ताचं जीवन ह्याला जीवन समजू नका. इथे भांडणं, इथे कोर्ट कचेऱ्या, इथे सगळे रगडे झगडे, सगळे एकमेकांचे क्लेश, दुःख, भयंकर परिस्थिती, हे जीवन नाही. हे 70 आणि 80 वर्षामध्ये संपुष्टात येतं, हे इथे संपलं जातं. इथलची कोणतीही गोष्ट आपल्याबरोबर जात नाही, नाही
नाही, काहीही आपल्या संगती जात नाही. म्हणून प्रभू म्हणे, पुनरुत्थान व जीवन मी आहे. का बरं, पुनरुत्थानाच्या नंतर जे जीवन आहे ना ते सार्वकालिक आहे. जर येशू ख्रिस्तावरील विश्वास असेल तर सार्वकालिक जीवनामध्ये स्वर्गामध्ये, जर येशू ख्रिस्तावर विश्वास नसेल, क्षमा करा, शास्त्राप्रमाणे सांगतो, पुनरुत्थान तर होईल परंतु सार्वकालिक नाशाकरिता, सार्वकालिक असं जीवन की जे नरकामध्ये घालवण्याकरिता, तिथून नंतर ताटातूट असलेल्या ठिकाणातून पुन्हा समेट होऊ शकत नाही. आज तुम्ही ह्या चार गोष्टी समजून घ्याल का? देवाच्या प्रीतीबद्दल आपण म्हटलं, योहान 3:16, एक शोधणारी प्रीती, दोन तारणारी प्रीती, तीन राखणारी सांभाळणारी प्रीती, चार समेट करणारी प्रीती. का बरं, कारण त्या प्रीतीची लांबी, त्या प्रीतीची रुंदी, त्या प्रीतीची खोली आणि त्या प्रीतीची उंची त्या एका वचनामध्ये आपल्याला आढळते. अजून संपला नाही संदेश, खूप आहे त्यामध्ये सांगण्यासारखं. प्रभू आज एवढं समजण्याकरिता, त्याचा प्रीतीचा अनुभव घेण्याकरिता, जर ही चार दिशातून आलेली जी प्रीती अनुभवायची असेल, आपण कुठे असायला पाहिजे? जर इफिसकरास पत्र 3:18 वाचलं तर म्हटलं आहे, तुम्ही सर्व संतजनांबरोबर ह्या प्रीतीची लांबी, ह्या प्रीतीची रुंदी, ह्या प्रीतीची खोली आणि ह्या प्रीतीची उंची समजून घ्यावी, ही देवाची इच्छा आहे. आणि ते समजण्याकरिता ह्या प्रीतीमध्ये आपण असायला पाहिजे, ह्या प्रीतीला आपल्यामध्ये आपण स्वीकारलं पाहिजे. आज तुम्ही म्हणाल का, प्रभू माझ पाप्यावर दया कर, माझ्या पापांची क्षमा कर, खरंच मी प्रीतीला मुकलेलं असं आहे, आज प्रीती समजून मी माझ्या हृदयामध्ये येशू ख्रिस्ताला माझा प्रभू व माझा तारणारा म्हणून स्वीकारतो. प्रभू ये, माझं जीवन तू बदल. आत्ता प्रभू करायला तयार आहे. जर ह्या वचनांप्रमाणे आपली पापे पदरी घेऊन पश्चाताप करून सोडून देऊन त्याला जर आपल्या जीवनाचा प्रभू कराल तर कराल का? आपण कळवाल का आम्हाला? प्रभू असं करण्यास आपलं सहाय्य करो. देव बाप आपणास आशीर्वाद देव. आमेन.